है, जो यहां पे हम पर बेशुमार प्यार करते हैं हमारी हम टीम पर तो एवन क्रिकेट क्लब निजामपूर की जानिप से उनका हम खैर और मकदम कहते हैं उनके हक खुशा खुशामदित वेलकम सुस्वागतम नागुटण्यावरून आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे एवन क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत सुस्वागतम वेलकम खुशामदित जिशान सय्यद आणि त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे सर्व सहकार्य कारण सर्वांची नावं घेणं जरा कठीण आहे या ठिकाणी वेल फार शॉर्ट आहे म्हणून आपल्या सर्वांचं एवन क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत सुस्वागतम वेलकम खुशामध्ये गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर सध्याच्या घडीला याही गोलंदाजाची चर्चा आहे आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी या मानाच्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचा किताब श्रीतेज इलेवन चरोली या टीमसाठी घेतला होता पुण्याच्या सांगवीचा हा बॉलर पाहायला मिळतोय पिंपरी चिंचवडचा सनी कसबे बॉलिंगसाठी तर समोर पाहायला मिळत आहेत फरदिन काझी आता ही लढत चांगलीच रंगणार आहे दोन्ही बाजूला धुरंदर आहेत दोघांनी जर पाहिलं तर ताकदवरच खेळाडू आणलेले आहेत आणि आज आपल्याला पाहिजे बाजी कोण मारणार निजामपूर कोण जिंकणार क्रिकेटच्या मैदानावरील ही एवन ट्रॉफी जो करेल कामगिरी ए वन तो मात्र या ठिकाणी जिंकताना आपल्याला पाहायला मिळेल ट्रॉफी एवन त्यामुळे पाहिजे आज एवन कोण जिंकणार सनी कसबे बॉलिंगसाठी बॅटिंगसाठी फरिन काझी महत्वाची मॅच पहिलाच बॉल फाईन लेगच्या दिशेने सहा 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 षटकार फर काजी, फरदीन काजी, पहिल्याच बॉलवर षटकार खेळत आहेत आम्ही एकाच वेळेला दोन फरदीन पाहतोय कारण माझ्या बाजूला स्कोरर आहेत त्यांचंही नाव फरदीन परदेशी आहे या वेळेला लोवर फुल टॉस क्वेअरलेगला खेळण्याचा प्रयत्न धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे थोडासा अपघात होऊ शकला असता परंतु पोहोचले फरदीन तिकडे धावसंख्या संख्या एकने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते आणि सात धावा धाव फलकावर म्हणजे मॅच पहा कारण सनी कसबे देखील काही कमी नाहीये तीन हजार प्रेक्षक ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंटवर या मॅचचा आनंद घेत आहेत त्या सगळ्यांचं स्वागत आणि सगळ्यांना विनंती आहे अजून आपण ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंट जर सबस्क्राईब नसेल केला तर कृपया करा आणि म्हणजे तुम्हाला येणाऱ्या कालावधीच्या स्पर्धाही पाहायला मिळतील आणि या तीनही हजार प्रेक्षकांचं वन क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने रहमतभाई हार्दिक स्वागत आपण करूयात तब्येत मॅचच्या दिशेने कारण मानाची स्पर्धा चांगल्या मॅच सगळ्यांनाच पाहायच्या असतात आणि आज सगळ्यांचंच लक्ष निजामपूरवर लागलेलं आहे रजत मुंडे यांना आपण स्ट्राईकवर पाहतो आहे एक जबरदस्त बॅटर म्हणून स्वतःच नाव कमावलंय या वर्षी नुकतीच नझीम उल्ला ट्रॉफीमध्ये देखील काय बॅटिंग केली होती यावेळेला कवर्सला खेळण्याचा प्रयत्न आणि फिरकी पटूने एक मोठा मासा गळाला लावलाय आणि इकडे जर पाहिलं तर विकेट येताना पाहिला मिळते महत्वाची आणि आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले त्या अगोदर टाळ्यांचा गजर सुरू झाला या ठिकाणी क्या रजत मुंडे माघारी परत आहेत परंतु मैदानाच्या आतमध्ये उस्मान पटेल रायगडचा टायगर यांची एंट्री होताना पाहिला मी ते परंतु पाहिजे या ठिकाणी काय होईल फरदीन काझी पहिल्याच बॉलवर षटकार खेळला खरा परंतु त्यानंतर आपण पाहू शकता एक चांगली कारण सनी कसबे यांच्या नावाची चर्चा देखील यासाठी आहे आणि एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करून करायचा आहे मला कारण श्रीतेजिलिवन चरवली हा संपूर्ण संघ गेल्या आठवड्यात एका ठिकाणी पाणी प्याला आणि बाहेरचं पाणी प्याला अख्खाच्या अख्खा संघ आजारी पडला होता आणि जवळपास संघातील आठ ते नऊ खेळाडू हॉस्पिटलाइज देखील झाले होते त्यामुळे सगळ्या खेळाडूंना आणि सगळ्यांनाच विनंती असेल पाणी पिताना व्यवस्थित पाणी पिया कारण आता आपल्याला बऱ्याच ठिकाणी आणि खूप मोठं क्रिकेट खेळायचं आहे ही काळजी घ्या आणि सगळे खेळाडू आता हळूहळू सुखरूप व्यवस्थित होत आहेत त्यामुळे काळजी घ्या खेळाडूंनो कारण खूप सारं क्रिकेट आपल्याला खेळायचं आहे या वेळेला अगदी टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आणि थोडंसं फ्लाईट दिली होती आणि सनी यांच्या गोलंदाजीची तीच खासियत आहे आणि फिरकीपटू आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी तेही करतायत बॉलला वळवण्यामध्ये कारण नवीन बॉल वळवणं सोपी गोष्ट नसते आणि हा सनी कसबे नुकतं सावर्ड्याच्या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर दोन षटकात केवळ एक धाव खर्ची केली होती सनी कसबे यावेळेला फटका फसलाय बॉल हवेत आणि मोठी विकेट येताना पाहायला मिळतात उस्मान पटेल आउट सनी ऑन फायर फिर की सनी कसबे मॅच महत्वाची सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते आणि बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्या पाहायला मिळत आहेत अनिकेत मुंडे येतात बॅटिंग करण्यासाठी परदिन मैदानाच्या आतमध्ये आणि लक्ष तेवढं मोठं नाही आहे पंचावन्नच आहे परंतु सनी कसबे काय बॉलिंग करतायत पहा पुण्याच्या खेळाडूंची देखील जबरदस्त छाप पाहायला मिळाली या हंगामामध्ये अखो टप्प्याचा बॉल त्याला खराब चेंडू होता फायनलला खेळताना पाहायला मिळाले आणि पाठवला बॉल सिमारसच्या पलीकडे चार धावांसाठी आपण पाहू शकता पहिली ओव्हर संपलेली आहे धावसंख्या जर पाहिली तर अकरा पाहिला मिळते अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी तीन षटकं बाकी आहेत आणि चव्वेचाळीस धावांची आवश्यकता आहे फरदीन कासी मैदानाच्या आतमध्ये आहे जरूर तुर्कवीर पाचाड संघासाठी जोडीला अनिकेत मुंडे देखील दाखल होताना पाहिला मिळालेले पाहूया काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये कारण दोन महत्वाच्या विकेट आलेले आहेत रजत मुंडे आणि त्याचबरोबर उस्मान पटेल या दोन विकेट आल्यात आणि मैदानाच्या आतमध्ये फरदीन यांना आपण पाहतोय त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष त्यांच्याकडे असणार आहे यानंतर आणखी पाच मॅचेस शिल्लक आहेत याची नोंद घ्यायची आणि त्या दृष्टीने थोडीशी घाई करायची आहे बॉलिंग साठी जर पाहिलं तर परिवर्तन केलं जात आहे अंकुश लोहार यांना आमंत्रित करण्यात येत आहे याही अष्टपैलू खेळाडूच्या नावाची चर्चा आहे सध्याच्या घडीला पहा क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला दररोज सिद्ध करावं लागतं काल तुम्ही किती रन केल्यात त्याच्यावर आज मॅच जिंकली जाईल का अजिबात नाही तुम्हाला आजही चांगलंच खेळावं लागेल त्यामुळे अपेक्षा नेहमीच असतात आणि त्याची पूर्तता आपल्याला करावी लागते पाहूयात अंकुशने बॅटिंगमध्ये चांगली छाप सोडली आहे आता मात्र या ठिकाणी बॉलिंगमध्ये आलेत अंकुश परंतु समोर आहेत फरदीन काझी आणि अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अठरा चेंडू आणि चव्वेचाळीस धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी पहा प्रेक्षकांची तुडुंब गर्दी झाली आहे कारण एवन क्रिकेट क्लब निजामपूरच्या या स्पर्धेचा आज शेवटचा दिवस आहे लोअर फुल टॉस खराब बॉल होता त्याच्यावर आक्रमण फरदीन काझी यांच्या बॅटमधून षटकार खेडाय फरदीन काझी यांच्या बॅटमधून षटकार येताना पहिला मिळालाय या वेळेला आणखीन एक चांगला स्ट्रोक येताना पहिला मिळतोय हो चार धाबा धाव फलकावर पाहिला मिळत आहेत आणि खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी फरदीन करत आहेत टाके यांच्यासाठी पारितोषिक होतं आणि त्यांच्यापर्यंत सुपूर्द झालेलं आहे आणि आपण या ठिकाणी आता पाहतोय पाहूया कशा प्रकारची कामगिरी फरदिन धावसंख्या जर पाहिली तर आता एकवीस झाली आहे सगळ्यांच्याच नजरा मैदानावर लागलेल्या आहेत काय होईल या मॅचमध्ये पंचावन्नाचा पाठलाग करायचा एकवीस धाबा झालेल्या आहेत चौतीस धावांची आवश्यकता अजूनही अंकुश रिवर्स खेळण्याचा प्रयत्न परंतु ओ हो एक एक डॉट बॉल मॅच गणित बदलताना पाहिला मिळेल फर्दीनचा रिव्हर्सचा प्रयत्न होता परंतु डॉट बॉल आलाय डॉट डॉट बॉल दबाव वाढवेल बॅटरवरचा आणि आत्मविश्वास वाढेल बॉलरचा एका बाजूला मसळा आहे एका बाजूला पाचाड आपल्याला पाहिला मिळत आहे त्यामध्ये सांभारलीगचा सा संघ देखील खेळताना पाहिला मिळतोय फर्दीन विरुद्ध अंकुश चांगला बॉल चांगला बॉल सन्मान दिलाय बॅक टू बॅक दोन बॉल डॉट येताना पाहिला मिळत आहेत वा अंकुश लोहार यांचं हे कमबॅक पाहिला मिळत आहे अष्टपैलू कामगिरी करतात अंकुश लोहार श्रीते जिलेवन संघ देशसाठी देखील जबरदस्त क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात आज अ आयकॉन अंकुश प्रभावित करतायत कमी गतीचा बॉल त्याच्यावर आक्रमण फटका फसलाय बॉल हवे आणि सीमारेषेचा पार 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 षटकार सत्तावन्नचा पाठलाग करायचा आहे अजूनही जर पाहिलं तर अठ्ठावीस पाहिजे ना अठ्ठावीस धावांची आवश्यकता अजूनही आहे फरदिन काजी नावाचं वादळ घोंगाव निजामपुरामध्ये यावेळेला कव्हर्सला क्लासिकल स्ट्रोक खेळ आहे परंतु तिकडे फिल्डर उपलब्ध आहेत आणि काय मॅच कट का, टू कट मॅच मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल पहिल्या दोन ओवरचा खेळ संपलाय धावसंख्या झाली अठ्ठावीस दोन ओरचा खेळ बाकी आहे धावा पाहिजे त्या सत्तावीस म्हणजे अर्ध्या ओव्हर झाल्यात अर्ध्या ओव्हर बाकी आहे बारा बॉल झालेत बारा बॉल बाकी आहेत अठ्ठावीस धावा झाल्यात सत्तावीस धावा बाकी आहेत पाहूया काय होईल फरदीन काझी मैदानाच्या आतमध्ये आहेत त्यामुळे लक्ष त्यांच्यावरच लागलेलं ला आहे तीन षटकार एक चौकार त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत परंतु दोन ओव्हर अजूनही बाकी आहेत पाहूया काय होईल दोन षटकांमध्ये जर पाहिलं तर अजूनही सत्तावीस धावांची आवश्यकता आहे आणि आता बॉलिंगसाठी पाहूयात कुणाला आमंत्रित चला लवकर निर्णय घ्यायचा आहे कारण यानंतर पाच मॅच बाकी आहे आणि अडीच वाजलेले आहेत मॅचच्या दिशेने शेरू लोहार या मैदानात नेहमीच चांगलं क्रिकेट आहे फरदीन काझी खूप चांगली बॅटिंग आहेत करतायत यावेळेला लोअरफुल टॉस फरदिनने ठोकलाय षटकार आणखीन एक साधावा आणि फरदीन काझी का चर्चा सुरू होती येण्याच्या अगोदरच फरधिन दोन हजार अठराला ते आले होते इकडे परंतु सगळेच प्रेक्षक सांगतात त्यांना बॅटिंग मिळाली नव्हती परंतु आज जवळपास चार पाच वर्षाने बॅटिंग मिळाली तर सगळ्या कसरू काढतायत कदाचित या वेळेला कवर्सला खेळलाय बॉल चांगली फिल्डिंग तिकडे पाहिला मिळेल डॉट बॉल येईल वा गरज आहे याचीच गरज आहे याचीच कारण धावा वाचणं गरजेचं आहे आणि इकडे जर पाहिलं तर डॉट बॉल दबाव वाढवेल कारण अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर एकवीस धावा आणि दहा चेंडूंचा खेळ बाकी आहे चांगली गोलंदाजी शेरूलाही करावी लागेल जे काही असेल पंच निर्णय घेतील पंचांवर कुणीही दबाव आणायचा नाही पंच निर्णय घेतील पंचांना पंचा तिथपर्यंत येऊ द्या निर्णय घेऊ द्या दोघांनी पंचांवर दबाव आणू नका मागे दोघे दोन्ही दोघांनी पाठीमागे या पंच निर्णय घेतील व्हाईट बॉल वाईट बॉल व्हाईट बॉल आणि आता फरदीन काझी पुन्हा एकदा सज्ज होताना पहिला मिळत आहेत समीकरण मात्र बदलत आहे धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचलेली ती पस्तीस म्हणजे अजूनही वीस धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे दहा चेंडूंचा खेळ बाकी आहे एखादा डॉट बॉल एखादी विकेट मॅचमध्ये दुर्गवीरला देखील घेऊन येऊ शकते आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर दुर्गवीर टीम जर पाहिलं तर या ठिकाणी पाच आठ टीम ही बॅटिंग करते आणि फिल्डिंगला मसळ आहे आणि हा ही संगत बलवान आहे कमी गतीचा बॉल फर्दीन दिन काझी जबरदस्त स्ट्रोव खेळतायत छटकार यावेळेला स्ट्रोक घेताना पहिला मिळतोय चांगला स्ट्रोक घेताना पहिला मिळाला अकरा बॉलमध्ये छत्तीस धावांवर बॅटिंग करताना पाहिला मिळतात फरदीन काझी मुंबईच्या शिवडी परिसरातील एक युवा खेळाडू ज्यांच्या नावाची चर्चा गेल्या वर्षी जर पाहिलं तर नुकतीच सावर्डेच्या स्पर्धेमध्ये देखील मोटरसायकल बाईक मिळवली आहे मॅन ऑफ द सिरीज आणि त्याचबरोबरने गतवर्षी राष्ट्रवादी चषकात फोर व्हीलर कार घाटकोपरला मिळवली होती यावेळेला मात्र कवर्सला फरदीनच्या बॅटमधून एक आकर्षक फटका अडवण्याचा प्रयत्न परंतु तो निष्फळ ठरतोय फरदिन पोचताय चाळीस वर चार धावा फरदीन दहा धावांची दा, आवश्यकता आठ चेंडू मध्ये दहा धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी टीमला दहा पाहिजेत आणि अर्धशतकासाठी देखील दहाच पाहिजेत टीम टीमचं जिंकणं थोडंसं जास्त महत्वाचं असेल पाहूया आज हुसेन टाकीने देखील एकोणपन्नास धावा केल्या बबलू पाटीलच्या त्रेपन्न धावा पाहिला मिळाल्या चर्चेत राहिले सकाळी महेंद्र अंधेरे काय बॅटिंग करताना पाहायला मिळाले सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच यानंतरच्या मॅच किती ओव्हरचे आहेत फवतबाई समीरबाई कळवायचे आणि अध्यक्ष साहेब आपण देखील दिशेने मॅच ऑन आहे फरदीन ओ हो 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 जास्त सफल झाले खेळायचं होतं लेगच्या दिशेने चेरूने मात्र एक चांगला बॉल या ठिकाणी टाकलाय आणि सांगतात आम्ही मॅच सोडणार नाही फाईट करणार आम्ही सुद्धा आता मात्र बॉल जर पाहिलं तर यात सात बॉल आणि दहा जाबांची आवश्यकता आहे क्रिकेटचा खेळ आहे काही होऊ शकतं एका बाजूला जर पाहिलं तर आपल्याला अनिकेत मुंडे पाहायला मिळत आहेत आणि स्ट्राईकवर फरदीन काजी जे चाळीस जाबांवर बॅटिंग करतायत रिवर्स खेळण्याचा प्रयत्न गॅप मध्ये आणि एक संधी होती त्या ठिकाणी कॅच पकडण्याची परंतु तसं नाही झालं आणि बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे चार 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 चौकार दोन्ही टीम एक लक्ष द्या यानंतरच्या ज्या दोन्ही मॅच होतील चार वर्ष होतील परंतु आपल्याला घाई करावी लागेल हा सहा धावांची आवश्यकता आहे बॉल बाकी आहेत सहा धावा करायच्या त्या सहा आणि नदीम धायरेकर यांना पण गोलंदाजीसाठी पाहतो नक्कीच दुबईतील क्रिकेट देखील नदीम भाईनी गाजवलेलं आहे आणि त्या परिसरातील क्रिकेटमध्ये देखील नदीम धायरेकर यांना आपण पाहतो आणि आज नदीम दारेकर इकडे दाखल होताना पाहायला मिळत आहेत असलबाई कादरी क्रिकेटप्रेमी क्रिकेट, क्रिकेट खेळाडू आणि म्हसळाचे नगराध्यक्ष त्यांची टीम आपल्याला पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला दुर्गवीर पाचाड चांगला बॉल पहा इकडे पहिलाच बॉल यांनी फरदीन यांना स्ट्राईकवर आणण्याचं काम केलं आहे जिंकायला पाच धावा पाहिजेत आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर अर्धशतकासाठी सहा धावा पाहिजेत पाहूया काय होईल नदीम धायरेकर यांना बॉलिंगसाठी आपण पाहतोय फरदीन काझी स्ट्राईकर या वेळेला फटका तर खेळलाय आणि फरदिन काझी अर्धशतक टाळ्यांचा गजर देखील होताना पहिला मिळतोय मन जिंकून घेतली शिवडी मुंबईच्या खेळाडूने आणि अर्धशतक आणि टीमचा विजय देखील बाकी आहेत आम्हाला सहकार्य करायचं आहेत मॅन ऑफ दावत देता हूं। जिशान जिशान सय्यद इनको दावत सुखन देता हॅन ऑफ द मॅच का खिताब दे हातो फरदीन काझी का चर्चा होती माझ्या मध्ये सेल्फी काढायला आता गर्दी कदाचित होईल तिकडे परंतु पहिले मॅन ऑफ द मॅच गेला जायचं फरदीन ग्राउंड के बाहेर हो जाय सब हॅलो सब ग्राउंड के बाहेर हो जाय सर दुसरा दुसरा सामना घ्या चला दोन्ही टीम मैदानात दाखल व्हायचं आहे कारण मगासपासून सगळ्या खेळाडूंच्या सेल्फी काढायला गर्दी होते इकडे आणि कारण मोठ्या प्रमाणावर निजामपूर आणि परिसरामध्ये क्रिकेटचे प्रेमी आहेत आणि सगळेच पहा पुण्याची टीमही चांगली खेळली अंकुशही चांगली खेळले आमचे असलबाई काद्री यांची टीम आपल्या देखील पुढच्या स्पर्धांसाठी असलबाई आपणास खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि पुढची मॅच काही